किराणा कारखान्यावर संप कोणी घडवून आणला असा सवाल विचारला ओमराजे निंबाळकर यांनी. तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजे निंबाळकर यांचा हा सवाल, तर मी गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईन असंही निंबाळकर म्हणाले. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत. स्थानिकमध्ये आपले एक व्हिडिओ होते, व्हायरल होते, किंवा विरोधकही बऱ्याच वेळेस ते सांगतायत की तुमचा तो मागच्या निवडणुकीचा व्हिडिओ आहे की 15,000 रोजगार असेल मी लावणार जर नाही आले तर. मी सांगतो ना, मला लक्षात आहे, मला काही विसर पडलेला नाही त्या गोष्टीचा की बाबा इथल्या युवकांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, 10,000 रोजगार उपलब्ध करून देऊ असं आपण त्या ठिकाणी म्हणलेलो होतो. त्या दृष्टीनं ओमराजे निंबाळकर जेव्हा खासदार होता तेव्हा प्रयत्नही झाले. अरविंद सावंतसाहेब ज्यावेळेस महाराष्ट्रात देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योगमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातनं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट आपल्या भागात यावा ह्या दृष्टीनेही प्रयत्न त्या ठिकाणी मी केले होते, तसं प्रपोजलही तयार केलं होतं. पण दुर्दैवानं केंद्रातनं जेव्हा अरविंद सावंतसाहेबांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि तिथून ते बाहेर पडले त्यावेळेस त्या कामाला अपेक्षित अशी गती मिळालेली नाही आणि ती वस्तुस्थिती आहे ती मान्य करायला काही हरकत नाही. मला वाटते शिवसेनेचे मंत्री जे आहेत तानाजी सावंत आपले वारंवार टीका करतायत, भंगार चोर म्हणतायत आपल्याला किंवा किराणा कारखाना तुम्ही बंद पाडला. माझं कायम त्यांना हेच प्रश्न आहे की जर किराणा कारखाना भंगार होता किराणा कारखाना का बंद पडलाय वाटतंय ते म्हणतात. माझं ऐका, किराणा कारखाना मी बंद पाडलाय का त्याची स्वतःच ते साक्षीदार आहेत. कारण किराणा कारखान्यावर संप कोणी घडवून आणला, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्जाचा पुरवठा कोणी बंद केला, त्यावेळेस ह्याच डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलावर त्यांनी काय भाषण केलंय आपल्याकडे रेकॉर्डवर उपलब्ध आहे, आपण चेक करा ते. आणि जर किराणा कारखाना भंगार असेल, किराणा कारखाना जर काहीच नव्हतं, सगळं काही नुकसानीत होतं, तर मग इतकी चढावड का होती तो कारखाना घेण्यासाठी. विजयाचा कितपत विश्वास आहे? विश्वास मला वाटते विजयाचा विश्वास जनता देते. मला जेवढी मताधिक्यानं मागच्या वर्षी निवडून दिलं होतं 1,26,000 काहीतरी 700 मत आहेत, त्याच्यापेक्षा एक तरी का होणार, पण आगाऊ मत मला टाका ही अपेक्षा मी लोकांकडनं व्यक्त केली होती मला वाटते. पण त्याच्यापेक्षा लांब पुढं हा विजय आपल्याला गेलेला दिसेल. कॅमेरामन अमित आडेसर, संतोष जाधव, TVN मराठी.